हाय फ्रेंड्स, वेलकम टू जयस किचन अँड क्रिएटिव्हिटी. आज आपण पाहणार आहोत उरलेल्या भातापासनं एक नवीन रेसिपी. जर ओनियन राईस, टोमॅटो राईस, फोडणीचा भात हेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. चला तर मग रेसिपीकडे वळूया. उरलेल्या भातापासनं रेसिपी कशी बनवायची आज मी तुम्हाला दाखविणार आहे. सगळ्यात आधी मी कढई इथे गरम करून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडे तेल घातले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी, जिरा, मिरची, कांदा, कढीपत्ता आणि हळद घालून छान परतून घ्यायचं आहे. 2 मिनटे परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे लाल तिखट घालून घेणार आहोत. तिखट घातल्यानंतर त्यामध्ये आपण चणा डाळीचं पीठ घालूया. बेसन तुम्ही थोडं जास्त घालायचं आणि त्याला छान ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, जसं आपण मोकळं बेसनला करतो तसं. आणि यामध्ये थोडं दही घालायचं, दही आणि लिंबूचा रस. लिंबूचा रस किंवा दही ऑप्शनल आहे, पण त्याने छान टेस्ट येते. दोन्हीपैकी तुम्ही एक घातलं तरी चालते. आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया. पाणी घातल्यानंतर कसं त्यातला जो कोरडेपणा आहे तो निघून जाईल. आणि छान भाजल्यानंतर यामध्ये आपण उरलेला भात आहे तो घालून घ्यायचा. भात घातल्यानंतर मीठ घालून छान त्याला भाजून घ्यायचं आहे. 5 मिनटं तरी भाजल्याने काय होईल, बेसनमधला कच्चेपणा आहे तो निघून जाईल आणि भाताला पण छान असा रंग येईल. तर म्हणून त्याला छान थोडं भाजायचं. भाजून घेतल्यानंतर आपण याला छान झाकण लावून कवर करून घेऊया. 5 मिनटे ठेवल्यानंतर थोडं याला परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर आपला जो बेसन भात आहे तो रेडी झालेला आहे. बघा याला किती छान असा कलर आलेला आहे. आणि ही खायलाही खूप छान अशी रेसिपी लागते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.